संग्रामपूर तालुक्यासह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता दुरुस्ती तसेच नवीन रस्त्याचे बांधकाम सुरू असून यामध्ये विनापरवाना मुरुम अवैध वाहतूक सर्रास सुरू असून संग्रामपूर तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांना स्थानिक पंचायत समिती चौकात विनापरवाना मुरुम भरून वाहतूक करताना दिसून आले. त्यांची चौकशी केली असता सदर वाहने विनापरवाना वाहतूक करत असल्याने तहसीलदार यांना कळताच सदर वाहने जप्त करून संग्रामपूर तहसील परिसरात लावण्यात आली. आतापर्यंत तालुक्यात अशा प्रकारची दुसरी मोठी कारवाई असून जप्त वाहनधारकांकडून 2,50,000 दंड वसूल करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांनी दिली आहे. MCN न्यूज करिता श्याम वाघ संग्रामपूर.